रस्त्याने जाण्यासाठी साईट मागितल्याचा राग आल्याने दोघा भावांनी एका दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना राहता तालुक्यातील लोणी इथं घडली असून याबाबत लोणी पोलीस स्टेशन इथं ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की अरुण सौदागर राहणार लोणी खुर्द हे अमोल आहेर यांच्या स्कोडा गाडीवर चालक असून दिनांक 26 जून 2024 रोजी सायंकाळी अमोल आहेर यांच्या घरी गाडी लावण्यासाठी गेले असता सौदागर यांनी सार्वजनिक रस्त्यावर गाडी लावून बंगल्याचे गेट उघडण्यासाठी गेला. यावेळी महेश आहेर व इतर दोघेजण मोटरसायकलवर येऊन त्या ठिकाणी उभे राहिले आणि महेश गाडीला रस्त्यावरती आडवा उभा राहिला. यामुळे अरुण यांना जाण्यासाठी साईट मागितली. याचा राग घेऊन महेशाने आपल्या अरुणला जातीवाचक बोलत या रस्त्याने गाडी न्यायची नाही असं बोलत शिवीगाळ करू लागला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाच होऊन वाद विकोपाला गेला व महेश आहिरे याने अरुण सौदागर याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर काही वेळाने महेशचा भाऊ विशाल आहेर हा देखील त्या ठिकाणी आला व त्यांनी देखील अरुणला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून अरुणची पत्नी भांडण सोडवण्यासाठी गेली असता तिला देखील कानाखाली व पोटात लाथा मारण्यात आल्या. या वादात अरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आडवा आला आणि काही न करता मला गचंडलं. मला शिवेरी शिवीगाळ दिली. जाती जातीविषयी बोलला. हे मागत्या बाहेरने तुला मी जगू देणार नाही. खूप मारहाण केली. खूप दारू पिलेला होता. ते साईट मागत होते. त्यांची गाडीसमोर तो येऊन थांबला. दात पिलेला होता आणि त्याला बाजूला हो म्हटले तर तो बाजूला झाला नाही. त्याच्यामुळं त्याने काय केलं तर तो उघडला आणि त्यांना मारहाण चालू केली. प्रथमतः सर्वांना जय लवजी आणि जय शिवराय. गेल्या 2-3 दिवसापूर्वी म्हणजे बुधवार दिनांक 26/6/2024 रोजी सायंकाळी 6 वाजाच्या सुमारास आमच्या गाव आमच्या लोणी खुर्द गावातील रहिवासी अरुण भास्कर अरुण प्रभाकर सौदागर यांच्यावर आमच्याच गावातील रहिवासी आहेर महेश जालिंदर आणि आहेर विशाल जालिंदर या दोन्ही भावांनी हल्ला केला. हल्ला असा केला का यांनी त्यांना साईट मागितली. यांनी फक्त ते गाडीसमोर उभे होते. गाडी मालकाकडे लावायची होती. त्या गाडीसमोर उभे असताना यांनी फक्त त्यांना सांगितलं अरुणनी का बाजूला व्हा मला गाडी लावायची. या कारणावरून त्यांना अमानुषरित्या मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ केली. धमक्या दिल्या का तुला यावेळी शेतीत मारून टाकू असं करू तसं करू. या पद्धतीने त्यांना इतकी मारहाण केली की त्यांना ॲडमिट करण्याची वेळ आली. आयसीयूमध्ये PMT मध्ये 2 दिवस आयसीयूमध्ये होते. हे आत्ता सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जातीवाद संविधानामार्फत हा जातीवाद बंद केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व 18 पगड जाती समाज एकत्र केला आणि आज हे शिवरायांचे जे पाईक आहेत हे आजही जातीवाद करत आहेत. कुठपर्यंत हा जातीवाद चालायचा? आता आम्ही एक ठरवलंय. आता इथून पुढे ज्या ज्या ठिकाणी मातंग समाजावर अत्याचार होईल त्या ठिकाणी आम्ही शांत बसणार नाही आणि कठोर आंदोलनं करून या अशा राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना योग्य शिक्षा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी या दोन्हीही राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखलही केलेला आहे. तरी मी प्रशासनाला विनंती करतो की या दोन्हीही राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना वेळ लवकरात लवकर अटक करावी व त्यांना योग्य प्रशासन करावे ही मी सर्व मातंग समाजाच्या वतीने विनंती करतो. जय लहुजी जय शिवराय. या घटनेबाबत अरुण प्रभाकर सौदागर यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलीस स्टेशन येथे महेश जालिंदर आहेर
विशाल जालिंदर आहेर दोघे राहणार निर्मळ पिंपरी रोड राहता यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास लोणी पोलीस करत आहेत. वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी.